शहरातील सेवा रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांच्या कडेला वर्षानुवर्ष बेवारसपणे वाहनं धूळ खात उभी आहेत. या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. आता अशा बेवारस वाहनांवर कारवाईचा बडगा उभारण्यास ठाणे महापालिका प्रशासनानं सुरुवात केली आहे. त्यानुसार वागळी स्टेट प्रभाग समिती अंतर्गत 34 वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पालिकेनं दिली. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील विविध भागातील रस्त्यांवर कित्येक जुन्या भंगार गाड्या उभ्या असतात. या गाड्यांमुळे रस्ते फुटपाथ अडवले जातातच शिवाय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. अशा भंगार गाड्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेऊन कारवाई करावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार आवाज उठवण्यात येतोय. मात्र अशा वाहनांवर कारवाई करण्यात येत नसल्यानं ही वाहनं वर्षानुवर्ष रस्ता अडवत आहेत. या भंगार वाहनांमुळे रस्त्यांची स्वच्छता करताना सफाई कर्मचाऱ्यांना अडचण येत आहेत. त्यामुळे आता अशा बेवारस वाहनांवर ठाणे महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उभारण्यात येतोय. ठाणे महापालिका हद्दीतील वागळे प्रभाग समिती क्षेत्रात परिमंडळ 2 उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग आणि वागळे प्रभाग समितीमार्फत ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार रोड नंबर 16, 21, 22, 27 आणि 32 तसंच पाईपलाईन लगतच्या दोन्ही बाजू भटवाडी तसंच किसननगर 1, 2 आणि 3 या भागांमध्ये बेवारस आणि भंगार वाहनांवर कारवाई करण्यात आली. 3 सुरू असलेल्या या कारवाईत 17 भंगार दुचाकी, 4 3-चाकी वाहनं आणि 13 4-चाकी वाहनं उचलण्यात आली असून ही वाहनं बाटा कंपाऊंडमध्ये जमा करण्यात आली आहेत.